नमस्कार, कुकिंग टाइम विथ अंजलीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आता इथे बघा, मी हे साहित्य घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे, लसूण, आलं आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या। आता आपण नाही का हिरवं वाटण तर सगळेच बनवतात, पण हिरवं वाटणाचं पण का होतं सांगू का तुम्हाला? हिरवं वाटण ही लवकर खराब होतं, त्याच्यामुळे आपण ह्याच्या हिरव्या वाटणात काय कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून आपल्या हिरव्या वाटणाचा कलरही बदलणार नाही आणि तो खराबही होणार नाही। त्याच्यासाठी ही मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे कसं बनवायचं हिरवं वाटण। हिरवं वाटण प्रत्येकाच्याच घरात बनतं, तर त्याच्यासाठी इथे बघा, एक बुटभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आणि अशी काय पूर्ण मी देठ वगैरे तिचे काढलेले नाही, देठाचंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक 10-12 आहेत। त्याच्यानंतर इथे एक मुठभर लसूण घेतलेला आणि ते एक 2-3 अशा नाही का आल्याच्या कुड्या असतात ना एवढ्या मोठ्या, अशा 3 कुड्या आल्याच्या घेतलेल्या आहेत। तर आता आपण काय करूया आधी, हां तर बघा, मी आलं लसणाच्या पेस्टचा एक व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे, मुद्दामच टाकला होता तो। मी काय केलं होतं, आलं कुटून घेतलं होतं थोडंसं बत्त्याने, हां, आणि आता हे आलं काय करणार आहे, मी कट करून घेणार आहे सुरीने, बारीक असं पातळ कापून घेणार आहे। आता दोन्हीमधला फरक कसा सांगेन मी तुम्हाला, की जे कुटलेलं जे आलं असतं ना, मी तुम्हाला एक त्यातला धागा पण दाखवला, आल्यामध्ये असे दोरे असतात ना, तर तो तुम्हाला एक धागा पण दाखवला। जेव्हा आपण असं कुटून घेतो तेव्हा काय होतं, ते धागे अख्खेच्या अख्खे राहतात, ते वाटले मिक्सरमधून वाटले जात नाहीत। आता काय करायचं, आपण जेव्हा कट करून घेतो की नाही आलं असं पातळ, तुम्हाला दाखवते मी कट केल्यानंतर, तर ते असं पातळ आपण कट करून घेतल्यानंतर ते दोरे आहेत ना तेही तुटतात आणि मग ते लांब लांब दोरे त्याच्यात दिसत नाहीत। म्हणून हा दोन फरक दाखवण्यासाठी मी तुम्हाला आलं लसणाच्या पेस्टमध्ये मी ते आलं कुटून घातलं आणि ह्याच्यात मी तुम्हाला कापून घालून दाखवणार आहे। तर चला आधी मी काय करते, आधी आलं कापून घेते व्यवस्थित पातळ बारीक चिरून आणि तेही दाखवते तुम्हाला आणि त्याच्यानंतर आपण पेस्ट बनवू आणि पेस्टमध्ये काय घालायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी आलं कापून घेते, तर हे असं मी आलं कापून घेतलेलं आहे। ह्याच्यामुळे काय होतं, असं जेव्हा आपण आलं कापून घेतो तेव्हा जे केस आपण बघा, तुम्ही माझा व्हिडिओ जाऊन बघू बघा कशाचा आलं लसणाच्या पेस्टचा, त्याच्यात ते जे दोरे दिसतात ना ते दोरे असे कापल्याने दिसत नाही, त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी तसा बनवला आणि हा असा बनवून तुम्हाला दाखवणार आहे। तर हे बघा, असं आपण आलं कापून घ्यायचं। आता हे सगळं काय करायचं, आपण काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं। तर इथे बघा, मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून पुसून जरा नाही का फडक्यावर असं पसरून तिला कोरडी करून घेतली होती। आणि त्याच्यानंतर आता घालायचं आपल्याला ह्याच्यात ही मिरची। आता मिरचीचे अजूनही तुकडे मी केलेले आहेतच ऑलरेडी, पण अजूनही तुकडे करून घातले तरी चालू शकते। हे बघा, असे छान तुकडे करून घ्यायचा मला मिरचीचे, म्हणजे कसे नाही तर ती मिरची ना अख्खीच अख्खीच राहते। कसं असतं, एकदाच आपण जेव्हा आलं लसणाची पेस्ट किंवा नाही का हिरवं वाटण ही आपल्याला नेहमीला भाजीला लागणारी गोष्ट आहे, प्रत्येक वेळेस आपल्याला तेवढं करायला जमत नाही, त्याच्यामुळे हे जेव्हा आपण बनवून ठेवतो तर आपल्याला खूप आपला वेळ पण वाचतो, पण जी बनवलेली वस्तू ती पण आपली चांगली राहणं गरजेचं आहे नाही का, बनवली आणि खराब होऊन गेले तर असं होतं का मध्ये। त्याच्यासाठी हे आता बघा, हे टाकल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार काय ते मी तुम्हाला दाखवते। ही मिरची अशी तोडून आपल्याला ह्याच्यात घालायची, म्हणजे काय होतं मिरची चांगली वाटली जाते, छान बारीक पेस्ट करून ठेवली की अगदी पदरायला लागत नाही, छान राहते, वास येत नाही काय। हे बघा, हे लसूण घालायचं सगळं। आता हे खूप होणार आहे, पण मिक्सरमध्ये जेव्हा आपण फिरवू तेव्हा ते कमी होईल, आता जरा जास्तीचं वाटतंय आपल्याला की हे खूप झालंय की तर नाही, असं काय नाही, आधी मिक्स करून घ्यायचं आणि जर नाहीच वाटलं मिक्सरमध्ये तर काय करायचं, अर्धं कमी करून छान आधी वाटून अर्धा करून वाटून घ्यायचं चांगलं बारीक आणि मग आपण एकत्र करून परत मिक्स करायचं, नाही का अशा पद्धतीने आपण करू शकतो। मी आता एकदाच घातलेलं आहे, हे चांगलं मिक्स करून घेते। आता ह्याच्यात आपल्याला काय घालायचं आहे, मीठ। हे बघा, एक चमचा घाला, 2-1.5 चमचा, मी आता इथे 1.5 चमचा घालते कारण का की हे भरपूरच आहे नाही का, आलं कोथिंबीर मिरची वगैरे। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात पण आपण तेल घालणार आहोत, ह्याच्याने काय होतं कलरही छान राहणार आहे तसंच तसं। पाणी शक्यतो आता आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचंच नाही आहे, ह्या तेलावरच आपल्याला काय करायचं आणि कच्चं तेल हे
ज्यात एक बळी घातलेला आहे। आता मी काय करते, हे मिक्सर मध्ये फिरवून घेते आणि नंतर इथे आपली हिरवा वाटण तयार झालेला आहे। बिल्कुल ही पाणी घातलेलं नाही त्याच्यात। आपण तुम्ही बघितलेलाच आहे मी काय घातलं, तेल घातलं आणि मीठ घातलं। आणि मीठ घालून जेव्हा हिरवा वाटण बनवतो तेव्हा ते वाटण लवकर खराब होत नाही, त्याचा कलर खूप छान राहतो। ही तुम्ही तेल घालाय हिरव्या वाटणात तेल घालायचं ही तुम्ही टिप्स समजू शकता, कारण तेल घालून तुम्ही हिरवं वाटण नक्की जरूर करून बघा, खूप छान वाटण होतं। तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर वाटण, कलरही छान आलेला आहे। तर आता मी हे तुम्हाला काय करते, एका बाऊलमध्ये काढून दाखवते। हे बघा आता मी काय करते, बाऊलमध्ये हे तुम्हाला हिरवं वाटण, हिरवं वाटण बघा पातळ पण झालेलं नाही, कारण आपण जर याच्यात पाणी मी घातलं असतं तर ते पातळच झालं असतं ना, आणि मग ते जास्त दिवस आपलं टिकत नाही। आणि आपण केलेलं कधी कधी काय होतं, पाण्यामुळे ते वाटण फुकटही जाऊ शकतं, कारण खराब झाल्यानंतर आपण वापरणार का ते नाही ना। तर म्हणून करताना नेहमी हिरवं वाटण करा किंवा आलं लसणाची पेस्ट करा, त्याच्यात पाणी न वापरता तेल वापरा। बघा तुम्ही ते टिकतंही छान आणि खराब होत नाही, कलरही तसाच राहतो त्याचा। अशा प्रकारे आपण हे हिरवं वाटण बनवलेलं आहे। आणि तेल वगैरे हे घालणं आहे ते तेल घालून केलेली वस्तू कधीही खराब होत नाही। मीठ आणि तेल थोडंसं घातल्याने काय होतं, वस्तू टिकायला मदत होते। तर इथे बघा आपलं हे तयार झालेली आहे, छान दिसते पण हिरवीगार, कलर पण खूप छान आहे। जसा ह्याच्यात दिसतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तोच कलर सेम टू सेम इथे आलेला आहे। तर आता इथे बघा आपली ही आलं लसणाची पेस्ट तयार झालेली आहे। आणि माझी जर करण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा मला की तुम्ही तसं जर बनवलं तर कसं झालं होतं तुमचं आणि किती टिकलं, हेही कमेंट्स करून मला नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे काय होतील, माझे जे पुढचे व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।